इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाहन चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून 4 दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपीचे नाव रितेश उर्फ दद्दू विश्वजीत वानखेडे असून पुढील तपास पोलीस करीत आहे. इमामवाडा पोलीस स्टेशनचे डीबी पथक सायंकाळच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना एक रेकॉर्डवरील आरोपी रितेश वानखेडे हा संशयास्पदरित्या मिळून आला. त्याच्या ताब्यात असणाऱ्या गाडीबद्दल चौकशी केली असता त्याने ती गाडी चोरल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला अधिक इंट्रोगेशन केलं असता त्यांनी एकूण अजून 4 गाड्या चोरीच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केल्याचं सांगितलं. त्या 4 गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्या गाड्यांमध्ये एक आहे MH 49 Z 1882, दुसरी आहे MH 49 Z 7307, तिसरी आहे MH 31 ES 1432 आणि चौथ्या आहे MH 49 V 2337. अशी 4 गाड्यांची मिळून एकूण किंमत आहे 90,000 रुपयांच्या आसपास. आणि सदरची कारवाई ही DCP झोन 4 सर, तसेच ACP सकरदरा विभाग सर आणि पोलीस निरीक्षक इमामवाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने केलेली आहे. बरोबर, सदर आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे. या आरोपीवर यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि सद्यस्थितीत सदरचा आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असून त्याचा पुढील तपास करण्यात येत आहे.